नमस्कार, मी अर्चना गावकडच्या रेसिपी या चॅनलवर तुम स्वागत। आज मी तुम्हाला छान अशी भाजी दाखवणार आहे वांग्याची। तर सोपी पद्धत आहे, फटाफट बनणारी पण खायला एकदम टेस्टी। नक्कीच तुम्ही अगोदर खाल्ली नसणार। तर पूर्ण व्हिडिओ रेसिपीला सुरुवात करूया। तर इथं मी टमाटो घेतलेलं आहे, कोथिंबीर, लसूण आणि कांदा। तर हे सगळं साहित्य तुमच्या प्रमाणानुसार घ्यायचं। आता हे न भाजता तसं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि पाणी टाकायची गरज नाही। वांग्याच्या अशा चार फोडी करून आणि थोडासा देठाचा भाग काढून असं मिठाच्या पाण्यात ठेवलेलं होतं ते काढून घेऊ। तेल टाकायचं, यामध्ये वांगे टाकायचे, वांगे व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे, वांगे व्यवस्थित कचरे दिलेले काढून घेऊ। हे वाटण टाकायचं, वाटण टाकल्यानंतर कच्चेपणा जाईपर्यंत परतून घे। गॅसच्याच गरजेनुसार कमी जास्त करायचे। व्यवस्थित असं परतलं गेलेलं आहे, गॅसच्याच कमीच ठेवलेली आहे। त्यामध्ये हळद टाकायची, मसाला टाकायचा छान रंग येण्यासाठी, लाल मिरचीची पूड, गॅसच्याच कमी ठेवून व्यवस्थित असं परतून घ्यायचं। छान असं बाजूने तेल सुटेपर्यंत, छान रंग बदलेपर्यंत, सुगंध सुटेपर्यंत परतत राहायचं। छान असा तेल सुटल्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं यामध्ये, सुरुवातीला जास्त नाही टाकायचं, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। यामध्ये आता हे वांगे टाकायचे, वांगे टाकल्यानंतर छान असं परतून घ्यायचं। यामध्ये आता गरजेनुसार पाणी टाकायचं, वांगे शिजून तुम्हाला जसं लागलं पातळ रस्सा किंवा घट्टसर ग्रेव्ही असं पाणी टाकायचं, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। चवीनुसार मीठ टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं, मिक्स करून घ्यायचं। गॅसच्याच एकदम मंद ठेवून, झाकण ठेवून व्यवस्थित वांगे शिजून घ्यायचे, अधूनमधून चेक करायचे। भाजी तयार झालेली, गॅस बंद करून टाकू। यावर बारीक कट केलेली कोथिंबीर। वांग्याची भाजी तयार झालेली आहे, नक्की बनवा या पद्धतीने। कशी झाली तेही कमेंटमध्ये सांगा। अशा माझ्या साध्या सोप्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा।